केंद्रातील मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात 1-2 नव्हे तब्बल 40 सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्रानं तयार केला आहे. या प्रस्तावित अध्यादेशावरून सत्ताधारी आणि विरोधकात कलगीतुरा रंगलाय. वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव. केंद्र सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत. प्रस्तावित अध्यादेशावरून सत्ताधारी विरोधकात कलगीतुरा. केंद्रातील मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात 1-2 नव्हे तब्बल 40 सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्रानं तयार केला. शुक्रवारी या प्रस्तावाला केंद्र सरकारनं परवानगी दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार वक्फ बोर्ड आता कोणत्याही संपत्तीवर दावा करू शकणार नाही. देशात वक्फ बोर्डाची 9 लाख एकर जमीन आहे. या जमिनीबाबत जवळपास प्रत्येक राज्यात शेकडो दावे आहेत. नव्या सुधारणांच्या अध्यादेशामुळं वक्फ बोर्डाच्या हाती असलेल्या निरंकुश अधिकारांना लगाम लागेल असा दावा करण्यात येतो. बातम्यानुसार उद्या आमचं एनडीएचं केंद्र सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार वक्फ बोर्ड च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणणार आहे. हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या लाखो एकर जमिनीवर केंद्र सरकारचा डोळा असल्यानं हा अध्यादेश आणल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. हिंदू को नहीं छोड़ा तो ये मुस्लिमों को छोड़ने वाले हैं क्या? तो इसलिए इनको कोई धर्म से लेना देना नहीं है. चुनाव में सिर्फ धर्म की बात करेंगे. और अब वक्फ बोर्ड के पास जो जमीने हैं, अब इधर की खत्म होगी तो अब मुसलमानों की जमीन बेचेंगे. तो इसलिए केंद्र में इसमें ये संशोधन लाना चाहते हैं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वक्फ बोर्डाच्या सुधारणा अध्यादेशावर सावध प्रतिक्रिया दिली. वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा आणणारं विधेयक आणणार आहे केंद्र सरकार. आपण किती संसदेत आहेत, 5 ऑगस्ट हे मान्य झालं, 40 वेगवेगळ्या सुधारणा आहेत त्यावर त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू. त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकारनं हिंदुत्ववादी धोरणांना थोडासा लगाम घातला होता. या अध्यादेशावर चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता आहे. वक्फबाबतचा नवा अध्यादेश जमिनींवर डोळा ठेवून आणलेला तर नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.